जय बजरंग कारेवली वर्सेस आणि विरुद्ध आई जोगेश्वरी जुनार दुर्की हा सामना होत आहे. आणि टॉस जिंकला होता जुनार दुर्गी या संघाने आणि दोन्ही संघांचे 12वे खेळाडू बॉलिंग टीमचा 12वा खेळाडू पाठवून द्यावा. बॉलरचं नाव सांग. प्रमोद. प्रमोद पहिला चेंडूच योगेंद्र यांनी उत्तुंग असा मारलेला आहे, फारच उंच गेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होत आहेत. आणि जोगेंद्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालेले जोगेंद्र. चांगला फटका होता पण जेवढा डिस्टन्स मिळायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा जास्ती उंची मिळालेली आहे आणि एक चांगला उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. आणि प्रमोद हे गोलंदाजी करत आहेत आणि त्यांनी पहिल्या चेंडूवरती जोगेंद्र यांची विकेट घेतलेली आहे. आणि पुढचे बॅट्समन आहेत, बॅटर आहेत परशु. गोलंदाज आहेत संतोष. आम्ही प्रमोद असं सांगितलेलं होतं पण गोलंदाज आहेत संतोष. पहिल्याच चेंडूवरती विकेट गेलेली आहे. आणि दिला पुढचा चेंड घेऊन तयार आहेत संतोष. स्ट्राइक वरती आहेत परशु. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू भिरकावायचा प्रयत्न होता पण असफल प्रयत्न आणि एक धाव चोरलेली आहे. आणि अंपायर कडून लेग बायचा इशारा झालेला आहे. आता स्ट्राइक वरती आलेले आहेत मिलिंद. पुढचा चेंडू घेऊन तयार आहेत संतोष. उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत आहे. चांगला चेंडू होता आणि तो उत्तुंग असा फटका मारलेला होता. एक झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि झेल सोडलेला आहे. आणि त्या ठिकाणी एक धावबाद करण्याची पण एक चान्स होता, तो पण गमावलेला आहे. आणि अशा प्रकारे या चेंडूवरती धाव
मिळालेले आहेत दोन. चांगला फटका होता. तिथं एक चांगलं क्षेत्ररक्षक होता पण त्याच्याकडून चूक झाली आणि हा झेल सुटलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 3. संतोष यांचा उत्कृष्ट गतीमध्ये थोडस परिवर्तन केलेलं होतं आणि पूर्णपणे फसलेले आहेत फलंदाज. एक पूल मारायचा प्रयत्न चालला होता पण गती मध्ये परिवर्तन केलं आणि ज्यामुळं तो फटका फसलेला आहे आणि कुठली धाव मिळालेली नाहीये. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू होता पण तितका चांगला फटका खेळलेला आहे आणि क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या पाठीमध्ये पळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि या ठिकाणी 3 धावा घेतलेल्या आहेत आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचा नमुना तिथं पेश केलेला आहे आणि चांगला थ्रो होता पण तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेली आहे आपल्याला आणि धावसंख्या झालेली आहे 6. या षटकातले चेंडू झाले 5, धावसंख्या आहे 6. पहिलं षटक आहे जे पॉवर प्लेचं षटक आहे ज्यामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा उत्तुंग असा मारलेला फटका आहे आणि षटकाराचा इशारा आलेला या ठिकाणी अंपायर यांच्याकडून आणि धावसंख्या या षटकारांनी वाढून झालेली आहे 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. संतोष यांनी चांगली गोलंदाजीची सुरुवात केली होती पण शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आलाय त्यामुळे धावसंख्येला एक चांगला आकार मिळालेला आहे. 12 धावा झालेल्या आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. पुढचं षटक घेऊन येत आहेत प्रिन्स. स्ट्राइक वरती आहेत मिलिंद आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत प्रिन्स. धावसंख्या आहे 12 एका षटकाच्या समाप्तीनंतर. थोडा वेग वाढवायचा आहे आपल्या खेळाचा. वेळ कमी खर्च करायचा आहे. आपल्याला अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत त्यामुळं थोडं वेळेकडे लक्ष द्यावं. बॉलिंग मार्क वरती सज्ज आहेत प्रिन्स. स्ट्राइक वरती आहेत मिलिंद. पुन्हा एकदा उचलून मारलेला असा फटका आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी एक उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं दुसरा गडी बाद होत आहे आणि प्रिन्स यांची एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी. एक चांगला चेंडू होता डाव्या अष्टीच्या बाहेर. त्याला लेग साईडला उजव्या अष्टीच्या बाहेर भिरकवायची प्रयत्न होता पण एलिव्हेशन मिळालेलं नाहीये, डिस्टन्स मिळालेला नाहीये आणि त्यामुळं फलंदाज बाद होत आहे. संघाची धावसंख्या आहे 12. पुढचे फलंदाज आहेत संदीप.
पुढचा चेंडू प्रिन्स यांचा, संदीप यांना, संदीप यांनी एक चांगला फटका मारलेला आहे आणि त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा पण तो असफल ठरलेला आहे. आणि या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे आल्या आल्या बॅट्समनला, बॅटरला, संदीपला. आणि पुढचा चेंडू घेऊन तयार आहेत प्रिन्स. पुन्हा एकदा हा उत्कृष्ट असा फटका, डाव्या अष्टीच्या बाहेरचा बॉल उचलून मारलेला आहे आणि ग्राउंडच्या बाहेर गेलेला आहे बॉल. आणि हा षटकाराचा इशारा होत आहे अंपायर कडून, बॉलची मागणी होत आहे. जुना बॉल अवेलेबल नाही आहे माझ्या मते. नवाज द्यायचा, दोन बॉल गेले ग्राउंड मध्ये गेलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उचलून मारायचा प्रयत्न होता, चांगला कनेक्ट नाही आहे पण तिथे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि तितका चांगला थ्रो केलेला आहे. आणि दोन धावा काढलेल्या आहेत या ठिकाणी आणि धावसंख्या झालेली आहे 22. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12 आणि आता 4 चेंडू मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या आहे 22. संदीप उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, एकदम खोलवर टप्प्याचा यॉर्कर चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे एलिव्हेशन नाही मिळू शकलं, त्यामुळं हा डॉट बॉल आहे. चांगला कमबॅक केलाय प्रिन्स यांनी, उत्कृष्ट असं गोलंदाजीचं इथं प्रदर्शन होत आहे आणि तितकंच चांगलं प्रदर्शन बॅटिंगचं होत आहे फलंदाजीचं संदीप यांच्याकडून. पुढचा चेंडू थोडासा टप्पा चुकला, फुल टॉस होता पण चांगला कनेक्ट नाही करू शकले. बहुतेक एकाच धावेवरती समाधान माना लागणार आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण तितका चांगला थ्रो, त्यामुळे एकाच धावेवरती समाधान माना लागलेलं आहे. आणि ह्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 11 आणि टोटल धावसंख्या झालेली आहे 23. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. संदीप हे वैयक्तिक 11 धावावरती खेळत आहेत आणि परशु हे 6 धावावरती खेळत आहेत. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत सोमनाथ. एक उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत जे चेंडू चांगल्या प्रकारे वळवतात,
दोन्ही बाजूला बघूया यांच्या विरुद्ध कशा पद्धतीनं खेळतात, कशी फलंदाजी केली जाते. आणि फुलटॉस असा चेंडू होता आणि या ठिकाणी अंपायरचा इशारा आहे वाईडचा, अवांतर एक धाव वाढती आहे आणि धावसंख्या झालेली आहे 24. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू होता, उचलून फटका मारायचा त्या ठिकाणी प्रयत्न होता, पण तितका चांगला चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर एक चांगला वळण घेतलेला चेंडू होता आणि या ठिकाणी फसलेले आहेत. या कुठलीही धाव आलेली नाही या चेंडूवरती आणि दोन्ही बॅटरमध्ये गुफ्तगू होत आहे की कशा पद्धतीनं सोमनाथ यांना खेळलं जावं, कशा पद्धतीनं त्यांच्या विरुद्ध रन बनवू शकतो याच्याबद्दल दोन्ही बॅटर्समध्ये चांगल्या प्रकारे डिस्कशन झालेलं आहे. बघूया पुढच्या चेंडूवरती त्याचा काय परिणाम दिसतो ते. चांगला चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलेलं होतं, तेच चेंडू खेळलेला होता टाकलेला होता आणि तितक्या चांगल्या पद्धतीने खेळलाय तिथं, पण एकाच धावेवरती समाधान मानायला लागणार आहे आणि धावसंख्या झालेली आहे 25. या षटकातले दोन चेंडू झालेले आहेत, तिसऱ्या षटकातले दोन चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 25. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू आणि त्याला भिरकवायचा प्रयत्न केलेला होता पण पुन्हा एकदा असफल प्रयत्न, चेंडूचं वळण समजू शकले नाहीत, अंपायर कडून इशारा येत आहे लेग बायचा आणि धावसंख्या वाढून झालेली आहे 26. लेग बायचा इशारा होता, संघाच्या खात्यामध्ये रन ऍड झालेली आहे पण फलंदाजाच्या खात्यामध्ये नाही. पुढचा चेंडू सोमनाथ, थोडा खेळाचा वेग वाढवायचा आहे, वेळेची मर्यादा ठेवावी. पुन्हा एकदा भिरकवायचा प्रयत्न होता पण असफल आणि या ठिकाणी विकेट किपरनं चांगला झेल घेतलेला आहे आणि सोमनाथ यांची उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी आउट झालेला खेळाडू आहे संदीप, जो उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता, ज्यानं धावसंख्येला आकार आणि गती दोन्ही देण्याचा प्रयत्न केला आणि तो आता आउट होऊन जात आहे. पुढचे फलंदाज आहेत मोनिश, सोमनाथ पुढचा चेंड घेऊन तयार आहेत. ह्याच्यानंतरचा होणारा सामना आहे चौथा हिरवा मानकोली ए वर्सेस नाना स्पोर्ट्स टेमघर. ओके, जोशी लिवन बादवड वर्सेस चौथा हिरवा मानकोली ए पुढचा जो सामना होणार आहे. धावसंख्या झालेली आहे 27. पुन्हा एकदा हा उत्कृष्ट असा फटका होता आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे
त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत आहे. आणि पण या सामन्यामध्ये आपण बघितलं आतापर्यंत दोन झेल सुटलेले आहेत. एक संदीप यांचा सुटलेला होता आणि त्यानंतर त्यांनी चांगली फलंदाजी केलेली होती. बघूया हा झेल किती महागात पडतो. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28. तीन गडी बाद 28 तिसऱ्या षटकानंतर संघाचं सांघिक चौथं आणि शेवटचं षटक. आणि थोडं वेळेचं मर्यादा ठेवायचे आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. बॉलरनं गोलंदाज प्लीज कृपया करून कुठल्याही प्रकारे वेळ दवडायचा प्रयत्न करू नका. अजूनही आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत. ओके, पुढचा सामना होणार आहे तो चौथा हिरवा मानकोली ए वर्सेस नाना स्पोर्ट्स टेमगर. दोन्ही कप्तानांना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. पुढचे गोलंदाज आहेत गणेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती धाव जमवू शकले नाही आहेत फलंदाज. एक चांगली गोलंदाजी इथं करत आहेत गणेश. आणि तीन षटक आणि एक चेंडू नंतर धावसंख्या थांबलेली आहे अजूनही 28 वरती. हा चेंडू फारच डाव्या अष्टीच्या बाहेर होता आणि अंपायरचा इशारा अवांतरचा आहे, वाईडचा इशारा आहे. अंपायरचा इशारा वाईडचा आहे. अंपायरनं वाईडचा इशारा दिलेला होता आणि वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. रिव्ह्यू नाहीये. वाईडचा इशारा झालेला आहे आणि धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 29. तीन षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 29. चांगली गोलंदाजी करत आहेत गणेश. थोडासा भरकटलेला चेंडू होता हा, पण चांगलं कमबॅक करू शकतात. बघूया पुन्हा एकदा. अखूट एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्करला पर्याय नाही आणि त्याच्यावरती स्कूप शॉट सुपला शॉट खेळायचा प्रयत्न होता पण तो फसलेला आहे. आणि कुठलीही धावसंख्या ऍड झालेली नाहीये आणि थांबलेली आहे 29 वरती. आणि चांगली गोलंदाजी करत आहेत. या षटकातले दोन चेंडू झालेले आहेत. फुलटॉस असा चेंडू होता, उचलून मारलाय. यावेळी मात्र गडी झेल बाद झालेला आहे. यावेळी झेल टिपलेला आहे. दोन झेल सुटलेले होते. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीनं परशु आउट झालेले आहेत. आणि खेळपट्टीवर अजूनही मोनिश आहेत. आता सध्या परशु आउट झाले, ज्यांनी एक चांगल्या प्रकारची पार्टनरशिप केली होती संदीप यांच्या बरोबर. धावसंख्येला गती आणि आकार देण्याचा प्रयत्न दोघांनी उत्कृष्ट पद्धतीने केला होता. आणि परशु आता आउट होऊन पॅव्हिलियन मध्ये परतत आहेत आणि त्यांच्या जागी नवीन बॅटर आहेत संदीप नाईक. गणेशांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत आहे. या षटकातले तीन चेंडू झालेले आहेत आणि एक विकेट घेतलेली आहेत आणि धावसंख्या 29 वरतीच थांबलेली आहे. बघूया आता. एक संदीप पॅव्हिलियन मध्ये गेलेले आहेत आणि दुसरे संदीप आता क्रीज वरती आले आहेत. बघूया
ते काय करिश्मा दाखवू शकतात. शेवटचे तीन चेंडू पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. बॉल दुरी काय नाना स्पोर्ट्स स्टेमगर च्या कप्तानाला विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स कडे यावं. चौथा हिरवा मानकोली ए विरुद्ध नाना स्पोर्ट्स स्टेमगर या दोन संघामध्ये पुढचा सामना होणार आहे. तर विनंती आहे कप्तानांना, दोन्ही कप्तानांना, त्यांनी टॉस साठी यावं. टॉस का बॉक्स पुढचे फलंदाज आहेत मेघनाथ. 29 वरतीच धावसंख्या थांबलेली आहे या चौथ्या षटकाचा. जे अंतिम षटक आहे त्याचे चार चेंडू झालेले आहेत. दोन चेंडू बाकी आहेत. या दोन चेंडूवरती नक्कीच फलंदाजाची मनशा ही असावी की दोन षटकार बसावेत बघूया. आणि बॉलरची इच्छा असावी की बॉल डॉट जावे किंवा विकेट मिळावी बघूया. 29 धावसंख्या आहे. 3 षटक 4 चेंडू. पुढचा चेंडू गणेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा यॉर्कर लेनचा चेंडू होता. कुठलीही धावसंख्या मध्ये फरक नाही. धावसंख्या तिथेच थांबलेली आहे 29. शेवटचा चेंडू गणेश मेघनाथ यांना. हा कनेक्ट केलेला आहे. या ठिकाणी नक्कीच एकापेक्षा जास्ती धावा जमवायचा प्रयत्न असणार आहे. दोन पेक्षा पण जास्ती बनवतील का? नाही, दोनच धावा घेतलेल्या आहेत. तेवढ्यावरती समाधान मानलेलं आहे. आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 31 आणि टार्गेट दिलेलं आहे ते 32 धावांचं टार्गेट दिलेलं आहे निर्धारित 4 षटकामध्ये. पुढचा जो सामना होणार आहे तो आहे हिरवा चौथा मानकोली ए, चौथा हिरवा मानकोली ए वर्सेस विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमगर. चौथा हिरवा मानकोली ए वर्सेस नाना स्पोर्ट्स टेमगर. चौथा हिरवा होत कधी. चौथा हिरवा मानकोली ए आणि नाना स्पोर्ट्स टेमगर या दोन संघांदरम्यान यानंतरचा नियोजित सामना आहे. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विश्वास काका यांच्या शुभास्ते ही नाणेफेक संपन्न केली जात आहे. देवानंद आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर नाण्याच्या दोन्ही बाजू इथे दाखवल्या जात आहेत. देवानंद यांचं कॉलिंग आहे नवीन 40+ अशा पद्धतीने त्यांची कॉलिंग. आणि अध्यक्ष चषक ही नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिली. नाणेफेक जिंकलेली आहे नाना स्पोर्ट्स टेमगर संघाच्या संघनायकांनी. यस विश्वास काका आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. नाणेफेक जिंकले, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. या लीग मॅचेस मध्ये या अगोदर तुमचा सामना झालेला आहे का? एक सामना झालेला आहे. आणि त्याचा रिझल्ट काय होता? तो सामना आमच्या हातून 5 रनांसाठी गमावला गेलेला आहे. अगदी क्लोज एन्काउंटर होता पहिला सामना. तुम्ही पराभूत झालेले आहात. काय विशिष्ट प्लॅनिंग असेल या सामन्यासाठी? आता मी फिल्डिंग घेतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे त्याच्यामागे काही विशिष्ट कारण आहेत का? समोरच्या टीमला आम्ही कमीत कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आपण चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या संघनायकाकडे वळत आहोत. नाणेफेक आपण गमावलेली आहे. सुरुवातीला फलंदाजी करायची. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा पुरेशा असतील असं तुमचं मत आहे? 50+ धावा बनवायच्या आहेत. कोणत्या फलंदाजांवर विशेषत्वाने जबाबदारी असेल? रमाकांत गेनी आणि जयदास माली.
रमाकांत केनी आणि जयदास माही या फलंदाजांचं नाव रेकमेंड केलेलं आहे. त्याचमुळे 45 वयोगटातील हे खेळाडू आहेत, त्यांचा परफॉर्मन्स कसा होईल याकडे प्रत्येकाची नजर आहे. संपूर्ण संघासाठी काय मेसेज असेल? सगळे चांगले खेळतील याची माझी अपेक्षा आहे. सगळ्यांनी चांगलं खेळावं या पद्धतीने अपेक्षा व्यक्त केली गेलेली आहे. नाणेफेक संपन्न झालेले नाना स्पोर्ट्स टेमघर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकले आणि निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आपण जाऊया समोरच्या कक्षाकडे. धन्यवाद. जय बजरंग कारिवली आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. पहिलं सत्र संपलेलं आपण पाहिलं, ज्यामध्ये 31 धावा धावपळकोर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 32 धावांचं टार्गेट दिलं गेलेलं आहे, ते म्हणजेच आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाच्या समोर. जय बजरंग कारिवली संघाची फलंदाजी तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली नाही. खरं तर नवीन फोर्टीपल्स क्रिकेट संघटनेतील हा एक मातब्बर संघ आहे की ज्यांची फलंदाजी अत्यंत स्फोटक असते, परंतु इथे फक्त 31 धावा धावपळकोर जोडल्या गेलेल्या आहेत. प्रकाश पाटील आणि सोमनाथ पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहेत. पाचव्या स्ट्राइकिंग एंडला कोणते फलंदाज इथे भार स्वीकारतील, ज्या पद्धतीने हालचाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सोमनाथ पाटील स्ट्राइकिंग एंडला येत आहेत आणि गोलंदाजीचा भार स्वीकारत असताना पशु याला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण इथे सज्ज केलं जात आहे. 32 धावा बनवायचे, 8.00 ची धावगती इथे राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी. रात्रकालीन क्रिकेट आहे, या अगोदर बऱ्याचदा आपण पाहिलं की लो स्कोरिंगचे सामने सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने चुरशीचा सामना इथे आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी फार चांगली आहे जय बजरंग कारिवली संघाची. मैदानाच्या आतून पंचांचा ग्रीन सिग्नल इकडे मिळतोय आणि सामन्याला इथे औपचारिक रीतीने सुरुवात होत आहे. पहिला चेंडू परशु पाटील यांचा, स्ट्राइकिंगला फलंदाज याबे. एखाद्या षटकाला सुरुवात करणं हे नेहमी तुमच्या विरोधात जात असतं आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. आणि फलंदाज समोरचे जर आपण पाहिले तर नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील एक अत्यंत नामवंत आणि दिग्गज फलंदाज आहे. टेक्निकली साऊंड फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो, ती फलंदाजी पाहणं सुद्धा मनस्वी आनंददायक असते आणि तोच आनंद निश्चितच इथे प्रेक्षक वर्गाला मिळेल यामध्ये ते मात्र शंका नाही. चांगला परफॉर्मन्स या सगळ्या टूर्नामेंटमध्ये जुनांदुर्की संघाचा राहिलेला आहे आणि जुनांदुर्की संघ म्हटला की या दोन खेळाडूंच्या अवतीभोवती या संघाचा परफॉर्मन्स फिरत असतो. पाहायचा या महत्वाच्या सामन्यामध्ये सोमनाथ आणि त्याचबरोबर प्रकाश यांचा परफॉर्मन्स कसा असणार आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका षटकार आलेला आहे, षटकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे संघाचं आणि व्यक्तिगत स्वतःचं. राईट आर्म राऊंडने परशु, परशुचा समोर ठेवलेला चेंडू अगदी डाऊन दी ग्राउंड खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चेंडू अडवला जातोय जोगेन यांच्या वतीने. एक धाव दरम्यान इकडे मिळालेली आहे, एका धाव्याने धावपलक पुढे गेलं. 7 धावा धावपलकावर असलेले आपण पाहू शकाल. तिसरा दिवस आणि तिसरी रजनी या स्पर्धेचे मित्रांनो आपण अनुभवत आहात. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणारी स्पर्धा आणि अध्यक्ष चषकाची ही धामधूम सुरू आहे. फुलटा असाय समोरच्या दिशेने खेळतात, विषेप मध्ये खेळतात. यावेळेस काय झालंय, मिस बॅलन्स झालेले, स्किड झाले होते सोमनाथ आणि अशातच तरी सुद्धा ते बचावलेले आहेत, वाचलेले आहेत. स्ट्राइकिंगला फुलंदाज प्रकाशन आपण पाहिलं होतं समोरच्या दिशेने, खरं तर फटका खेळला गेला होता.
मिड ऑन लक्षत्रक्षक उपस्थित होते, त्यांच्या वतीने चेंडू अडून फेकी झाली. सगळे संघ सहकारी आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नये विनंती असेल. यस, आपण या गोष्टीचं गांभीर्य बाळगा. संघ सहकार्याने विनंती, आपण खेळाडू कक्षामध्ये जा. तो चिमुकला, त्यालाही विनंती आहे, चला मागे. आपण पाहायचं इंजुरी कशी असणार आहे. आपण अपेक्षा करूया की फलंदाज खेळण्यासाठी यानंतर तयार असतील. ते उभे राहिलेले आहेत, याचा अर्थ इंजुरी तितकी गंभीर नसावी. पंच काहीतरी निर्देशित करत आहेत. मला असं वाटतं इथे जर फलंदाज स्कीड झाले नसते तर एक धाव ही सहज गत्या पूर्ण केली गेली असती. परंतु क्रिकेटमध्ये कल्पना विलासाला कोणताही थारा नाही. क्रिकेट हा खेळ रिअलिस्टिक आहे, वास्तववादी आहे. जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये रिलीफ स्प्रे सुद्धा प्रोव्हाइड केला गेलेला आहे अविनाश माळी यांच्या वतीने. अपेक्षा करूया की ही जी इंजुरी आहे ती अधिक गंभीर नसावी. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज सोमनाथ यांची पाहायला मिळते ते तयार होत आहेत यानंतरच्या खेळाला सामोरे जाण्यासाठी. हा अत्यंत झुंजार खेळाडू आहे सोमनाथ. या अगोदर कालच्या दिवसामध्ये समालोचन करत असताना दमनच्या दौऱ्याचा खरं तर विशेषत्वाने उल्लेख मी केला होता. जिकडे ज्या पद्धतीने प्रॅक्टिस सेशनमध्ये सोमनाथ यांनी फलंदाजी केली होती आणि ते कुतूहल माझ्या मनामध्ये सुद्धा होतं की हा खेळाडू नेमका 40+ कॅटेगरीचा आहे की नाही. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. संजय ठाकरे आलेले आहेत नॉस्टांगिंग एंडला. परशु पुन्हा एकदा स्वतःला तयार करेल. या षटकातील आपण पाहिले तर आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी परशुवानी केलेली आहे. स्टाकिंग एंडला सोमनाथ. सोमनाथसाठीचा हा चेंडू आहे लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा त्याच क्षत्रक्षकाकडे चेंडू जातोय. डीप मध्ये बॅकअप अवेलेबल आहे. चेंडू अडवला जातोय, त्यानंतर इथे फेकी केली जाते. एक धाव इकडे मिळाली, धावपलक पुढे गेले. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 8. 32 धाबा बनवायचे आहेत. 8 धाबांची सरासरी ते प्रति षटकामध्ये गाठायची आहे आणि त्या सरासरीपर्यंत इथे डाव पोहोचलेला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू कसे असतील या षटकातील ते या सामन्याचं चित्र बहुतांशी स्पष्ट करतील. किंबहुना मग ती जी सुरुवात मिळेल फलंदाजी करणारा संघाला त्यातून आपण भाकीत करू शकतो, अर्थात अंदाज व्यक्त करू शकतो. समोरच्या दिशेने ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये समोर आले. चेंडू अडवला, फेकी झाली. एक धाव फक्त आणि फक्त इकडे मिळालेली आहे. एका धाब्याने धावपलक पुढे सरकलं. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 9. जय बजरंग कारेवली आणि आई जोगेश्वरी जू नांदुरकी या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू आहे. यानंतरचा सामना नाना स्पोर्ट्स टेमगर आणि त्यांच्या विरोधात आयोजक संघ अर्थात अध्यक्षांचा संघ चौथा हिरवा माणकोली ए संघ. या ज्या बेल्स आहेत त्या खरं तर ऑन झाल्या होत्या, परंतु पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघणार आहोत. नेमकं एक्झॅक्टली काय झालेलं आहे हे आपण पाहूया. यस, मला असं वाटतं तिकडे एसटी रक्षकाचा पाय यष्ट्यांना लागला असावा, स्पर्श झाला असावा. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. एक्झॅक्टली काय झालेलं हे आपल्याला पाहावं लागेल. ओम फोटो लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. बघूया. पाहायचंय कशा पद्धतीने चेंडूचा प्रवास झालेला आहे.
तिसऱ्या पंचांच्या वतीने निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे भाऊ पाटील सर इकडे उपस्थित आहेत. स्लॉग करण्याचा प्रयत्न होता सोमनाथचा. पाहायचं आहे इथे काय निर्णय दिला जाईल. माणकोली गाव ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी यांचं आगमन झालेले नवनिर्वाचित युवा सरपंच शिवम भोईर, त्याचबरोबर हरेशजी माईसाहेब, त्याचबरोबर इतर मान्यवर यांचंही आगमन होतं त्या सर्वांचं, त्याचबरोबर आमचे इंद्रपाळ दादा यांचंही आगमन झालेलं त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या पंचांनी व्यवस्थितरित्या शहानिशा केली. खरं तर चेंडू ज्यावेळेस ट्रॅव्हल होत होता मागच्या बाजूने, त्यावेळेस चेंडू सरळ येष्ट्यांवर आदळला होता आणि बेल्स खरं तर डिस्लॉज व्हायला थोडा अधिक वेळ लागला. यस, तिसऱ्या पंचांनी व्यवस्थितरित्या वेळ घेऊन वेगवेगळ्या अँगल्सनी खरं तर शहानिशा करून हा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट तुम्हाला करावाच लागेल आणि ते करतायत सोमनाथ, त्याबद्दल तुमचं कौतुक असेल. 9 रन्स ऑन दी बोर्ड, 9 धावा धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत. 32 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आई जोगेश्वरी जू नांदुरखी या संघाला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च झाल्या, 2 फलंदाज बाद केले. सलामीची जोडी आता खेळाडू कक्षामध्ये परतलेली आहे. प्रकाश पाटील आणि सोमनाथ ही जी सलामीची जोडी होती आता ती खेळाडू कक्षामध्ये परतलेली आहे. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज नागेश खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज संदीप नाईक याच्याकडे कमान सोपवली जाते. संदीप हे अत्यंत चाणाक्ष आणि चतुर अशा पद्धतीचे गोलंदाज आहेत. दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता आहे, त्याचबरोबर वेग सुद्धा खूप आहे संदीप यांच्याकडे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संजय ठाकरे. संजय साठी हा चेंडू फटका बसला, लीडिंग ए संघाचा. या अगोदरच्या सामन्यांमध्ये जू नांदुरखी संघाने साठीचा पाला सहज रीतीने पूर्ण केला होता, म्हणजे 60 पेक्षा अधिक धावा त्याने बनवल्या होत्या निर्धारित 4 षटकांमध्ये. परंतु इथे 32 धावा बनवत असताना त्यांच्या समोर जय बजरंग कारिवली संघाच्या गोलंदाजांचं एक तगडं आव्हान आहे. ते आव्हान कशा पद्धतीने पेलतील फलंदाज त्यावरून या सामन्याचा निर्णय निश्चितच किंवा या सामन्याचा निकाल तुमच्यापर्यंत स्पष्ट होईल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, कौतुक करावं लागेल परशु पाटील या गोलंदाजाचं, कारण त्याने पहिल्या चेंडूवर षटकार बियर केला होता आणि त्यानंतर सुद्धा फक्त आणि फक्त 9 धावांवर ते षटक तिकडे संपुष्टात आणलेलं होतं. नाईन रन्स ऑन दी बोर्ड, नवीन फलंदाज मैदानामध्ये मार्गस्थ झाले विशाल. नागेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. 4 आणि 5 क्रमांकाचे फलंदाज इथे खेपटीवर उपस्थित असलेले आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर यश मिळालेले गोलंदाज संदीप नाईक यांना. पाहायचंय तो जो कॉन्फिडन्स आहे कशा पद्धतीने गोलंदाज संदीप नाईक इकडे युज करतील. कारिवली संघ हा ऑस्ट्रेलियन प्रवृत्तीचा संघ आहे, म्हणजे तुम्ही त्यांना सामन्यामध्ये जाण्याची जर संधी दिली तर ते पूर्णपणे शिरकाव करतात. मराठीमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही जर एखाद्याला बोट दिलं तर तुमचा तो संपूर्ण हात घेतो, त्या पद्धतीने खेळणारा हा संघ आहे. खरं तर संघर्षाची परंपरा क्रिकेटमध्ये कायम ठेवावी लागते. काही काही संघ असे आहेत की जे नेवर गिव्ह अप च्या ऍटिट्यूडनी खेळत असतात, की कधीही हार मानत नाहीत, हार पत्करत नाहीत. त्या पद्धतीनेच खेळणारा संघ जय बजरंग कारिवली.
संदीपच्या या दोन चेंडूंवर आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव मिळालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिल्या षटकामध्ये नऊ आल्या, दोन फलंदाज बाद झाले. गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक रिलीफ मिळालेला आहे, कारण त्याने सोमनाथ पाटील आणि प्रकाश पाटील हे दोन्ही धाकड आणि विध्वंसक फलंदाज पहिल्या षटकामध्ये परतवलेले आहेत. उज्वेष्टीच्या बाहेर मिलिंद तिकडे उपस्थित होते. सुरुवातीला त्यांना अंदाज लावता आला नव्हता. रात्रीचं क्रिकेट आणि त्यातल्या त्यात 40+ क्रिकेट, आर्टिफिशियल लाईट्स ज्यावेळेस असतात त्यावेळेस या सगळ्या गोष्टी खरं तर होऊ शकतात, परंतु फक्त आणि फक्त दोन धावा मिळाल्या. स्वजन यांचा चांगला बॅकअप तिकडे मिळाला, त्याचमुळे दोन धावांवर रोखू शकले ते फलंदाजांना. धावफलक दोन ने पुढे गेले, एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 12. आजच्या रजनीमध्ये एकूण 14 धावांचं शेड्यूल आपल्याला कम्प्लीट, 14 मॅचेसचं शेड्यूल आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू पायचा येते, चेंडू पायचा संपर्क झालेला आहे की नाही हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळेस फेकी आलेले पंच सूचित करतायत चेंडू पायचा कोणताही संपर्क नाही, डावी एसटी सोडून जाणारा चेंडू 1+1 दोन धावा दरम्यान इकडे मिळालेले आपण पाहू शकाल. खर तर प्रथम दर्शनी असं वाटत होतं की चेंडू थोडा डायव्हर्ट झालेले, त्याची दिशा बदललेली आहे, परंतु अंपायर इज द बेस्ट जज. अंपायर हे बेस्ट जज असतात, कारण ते खेळपट्टीवर उभे असताना तिकडे पंचगिरी करत असतात. पंच विश्वास पाटील यांच्या वतीने खर तर हा निर्णय दिला गेला वाईटचा. 1+1 दोन धावा आल्या, 14 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. स्विच केलेला चांगला फटका या परिस्थितीमध्ये फलंदाजाने खेळलाय, कारण संदीप नाईक यांची गोलंदाजी फलंदाजाने खरं तर तिकडे व्यवस्थितरित्या न्याहाळलेली आहे, त्याचं परीक्षण आणि निरीक्षण केलेलं आहे. फलंदाजाला माहित होतं की उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू असतो, त्याचबरोबर फुलर लेनचा असतो, आणि त्याच्या विरोधात कोणता फटका खेळायला हवा याचा निर्णय फलंदाजाने योग्य रीतीने घेतला आणि समायोजन चांगलं पाहायला मिळालं. हा चौकार मिळाला. या बेस चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते, परंतु अंतिमता त्यांना असं समजलं की उजवी एष्टी सोडून जाणारा, फार बाहेरून निघून जाणारा हा चेंडू आहे, काहीही न करता एक धाव इथे मिळू शकते आणि तोच निर्णय फलंदाजाने घेतला. 19 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. बॉडी लँग्वेज थोडी आता ड्रॉप झालेली आहे, डाऊन झालेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थात जय बजरंग कारेवली या संघाच्या खेळाडूंची. बॅकफुटला असतानाच पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं, चांगलं क्रिकेट आहे. अधिकच्या गतीने चेंडू हाताळला गेला होता. बॅकफुटला फलंदाज पोझिशन करत असताना मागच्या पायावर तोल सांभाळत असताना फटका खेळले. क्षेत्ररक्षक नेमका अगदी बरोबर उभा होता फॉरवर्ड पॉइंटला, त्याच्या पद्धतीने चेंडू अडवला, फेकी झाली. एक धाव दरम्यान मिळालेली आहे. 20 धावा धावपलकर आहेत, 12 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकाचा जर विचार केला तर अजून एक चेंडूचा काही शेष आहे. उज्वेष्टीच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न, हलकीची अपील सुद्धा रेज झाली, परंतु इन बिटवीन ही धाव इथे पूर्ण केली गेली लेग बॅकच्या रूपाने. निश्चितच मला असं वाटतं चेंडू भाईचा हलकासा संपर्क आला होता, पंचानी ते इथे निश्चितच सूचित केलं. दोन षटक संपले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेले आहेत 12, त्याचमुळे 21 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 32 धावा एकूण बनवायचे सामना जिंकण्यासाठी, 12 चेंडू आणि 11 धावा असं हे समीकरण यानंतर उरलेलं आपण पाहू शकाल. 12 मध्ये 11 डिफेंड करणं हे काम कठीण आहे गोलंदाजांसाठी, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य निश्चितच नाही. मानकोली ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी मुख्य व्यासपीठावर आसनस्थ झालेले आहेत, त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करूया. 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आहे. पैसे गोलंदाज क्रमांक 3 साठी कोणते वापरले जातील? मोनिश आलेले आहेत क्रमांक 3 साठी. भिवंडी तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील हे एक मोठं नाव आहे मोनिश. पैसे ते गोलंदाजी कशा पद्धतीने करतील, समोर आव्हानं खडतर आहेत.
पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा मागे जाणं पसंत केलेलं आहे. नवीन सुरुवात गोलंदाजाला करावी लागेल. नवीन सुरुवात म्हणजे नवीन अपेक्षा, नवीन आकांक्षा, नवीन उमेद. यावेळचा फटका अत्यंत चांगला आहे. कवर ड्राईव्हचा फटका फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. गोलंदाजाला जी फेकी आली होती ती गॅदर करता आली नव्हती व्यवस्थित रीतीने. दोन धावांनी धावपलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 23 आणि अजूनही 9 धावा हव्यात सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण. मोनिश इम्प्रोवाइज पद्धत, तिथे जर चूक झाली असती क्षत्रक्षकाच्या वतीने तर चेंडू अत्यंत द्रुत गतीने सीमारेषेपर्यंत पोहोचला असता. एक धाव इकडेही मिळालेले. धावपलक पुढे गेले. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 24. 8 धावा हव्यात. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. त्या जागेवर क्षेत्ररक्षण करणं अत्यंत कठीण असतं कारण प्रत्येक चेंडू तुमच्याकडे फिरकी घेऊन येत असतो. पुन्हा एकदा त्याला टॅकल करत असताना इम्प्रोवाइज क्रिकेट इथे खेळलाय या फलंदाजाच्या वतीने खेळलं गेलेलं आहे आणि चांगला फटका दाखवला. 28 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 4 धावांची गरज आहे. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा चौकार किंवा षटकार आला तर सामना इथे संपू शकतो आई जोगेश्वरी जू नांदुरकी संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 9 आले होते, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा. यावेळचा फटका इथे फसलेला आहे कारण क्षेत्ररक्षक फॉरवर्ड पॉइंटला उपस्थित आहे. चेंडूपर्यंत पोहोचले. इथे व्यवस्थितरित्या हा झेल टिपला गेलेला आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. चौथा हादरा आई जोगेश्वरी जू नांदुरकी संघाला इथे मिळतोय. विशाल ठाकरे फलंदाज खरं तर इथे बाद झालेले आहेत. नागेश मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्यांच्या वतीने एक चौकार आपण पाहिलेला आहे. धावपळक हळुवारपणे 28 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 4 धावा अजूनही हवावेत सामना जिंकण्यासाठी. आणि प्रिन्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नवीन 40+ क्रिकेटला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस या नावाविषयी बरीच चर्चा आम्ही केली होती. अलीकडचं प्रिन्स यांचं जर वय पाहिलं तर जवळजवळ 43-44 घरामध्ये असावं, परंतु 40 वर्षापूर्वी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव प्रिन्स ठेवलं होतं. ही सुद्धा फार मोठी दूरदृष्टी होती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावपलकावर. 4 धावा हव्यात सामना जिंकण्यासाठी. यावेळी चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. अतिरिक्त गतीने इथे चेंडू फेकण्याचा मोह आवरता आला नव्हता गोलंदाजाला. पंचांच्या वतीने इथे हा चेंडू वाईड घोषित केला. अवंतर एक धाव मिळेल. 19 धावा 29 3 धावांची गरज. स्कोर ऑफ द विकेट फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीत. चांगली गोलंदाजी गोलंदाजाने केली आहे, परंतु तुमच्याकडे अधिकच्या धावांचं क्वेश्चन नव्हतं आणि ही अगतिकता आणि अपरिहार्यता असते गोलंदाजाच्या समोर कारण तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाजांना बाद करावं लागतं. ते करण्यामध्ये तुम्ही असमर्थ ठरला की मग बऱ्याचदा फलंदाजी करणारा संघ विजयापर्यंत पोहोचत असतो. डिपोडारा फुलट मिलिंद यांनी दाखवलेलं आहे. अदरवाईज चेंडू सीमारेषेपर्यंत निश्चितच पोहोचला असता. हे षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावपलकावर. एका धाबेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या आई जोगेश्वरी जू नांदुरकी या संघाला. एक धाव हवी आहे सामना जिंकण्यासाठी. पाहिजे गोलंदाज कोणते इथे वापरले जातील अजूनही काही खेळाडूंमध्ये चर्चा होते. हे सिम्पटम अत्यंत चांगलं असतं. म्हणजे सामना कोणत्याही स्थितीमध्ये असू द्या, तुम्ही ॲम्बिशियस असले पाहिजेत. तुमच्याकडे अशा अपेक्षा हव्यात की हा सामना अजूनही आपण जिंकू शकतो. एका धाबेची गरज. गोलंदाज जोगेन आलेले आहेत. जोगेन पाटील स्ट्रायकिंग इला. नागेश एका धाबेची गरज. यावेळेस आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता.
पाच चेंडू आणि एक धाव असं समीकरण. पहिला चेंडू तर निर्धाव आलेला आहे. परशु यांचं खरं तर इथे संपर्क साधला जात आहे गोलंदाजाच्या बरोबर. अजूनही चर्चा सुरू आहे. प्लॅन्स आखले जात आहेत. ही पॉझिटिव्हिटी आहे. एक धाव डिफेंड करायचे पाच चेंडूंमध्ये. उज्वेष्टीच्या बाहेर गेले. हा वतीने हे जेल सुटलाय आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे. तो म्हणजेच आई जोगेश्वरी जू नांदुर्की या संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. पाहिजे कोणत्या खेळाडूला इथे सामनावीर म्हणून निवडलं जात आहे. फलंदाजांचा जर विचार केला तर नागेशच्या वतीने एक षटकार एक चौकार अशा पद्धतीने जवळजवळ 17 धावा धावपळकर जोडल्या गेल्या होत्या. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर सोमनाथ पाटील यांची गोलंदाजी चांगली राहिली होती. पाहिजे कोणत्या